शिक्षणाचा विषय निघाला तर माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण माझ्या स्थानिक शाळेत जिल्हा परिषद गिरगाव भुजाळपाडा पहिली ते चौथी ह्या शाळेत शिक्षण झालं आणि सातवी पाचवी ते सातवी वसा जिल्हा परिषद शाळा वसा आरशीपाडा येथे त्याच्यानंतर आठवी ते दहावी अनुदानित माध्यमिक विद्यालय वसा भारतपाडा येथे झालं त्याच्यानंतर दहावी आणि अकरावी आणि बारावी ठक्करबापा विद्यालय तलासरी हे बारावीचे बारावीपर्यंत पूर्ण केल्यानंतर मी वडकुन कॉलेज डहाणू येथे बी एपर्यंत हे डिग्रीपर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं. शिक्षणाचं बघितलं तर माझे आई वडील हे येथील अशिक्षित असे होते त्याच्यामुळं आणि तेव्हाचा काळ असा होता की आजच्यासारखे उद्योगधंदे आणि इतर जे जगण्याची साधनं नव्हती त्याच्यामुळं माझ्या आई वडिलांनी मला लाकडाचे मोळ्या वगैरे विकून कसं तरी करून शिकवलं आणि त्याच्यामुळं माझे आई वडील तसेच नातेवाईक यांची इच्छा होती की शिकून कुठंतरी एखादी सरकारी नोकरी किंवा एखादी चांगली नोकरी करून घर सांभाळावं अशी माझ्या वडिलांची आणि आईची इच्छा होती. पण माझ्या शिक्षणाच्या वेळेस मला माझ्या समाजातील लोकांनी एवढा सपोर्ट केलेला की मला नंतर दहावीच्या नंतर असा विचार आला की फक्त आपण शिक्षण घेऊन फक्त आपल्याच पूर्त करायची असेल तर मग ते जरा स्वार्थीपणाचं सारखं वाटेल म्हणून मी त्याच्यानंतर दहावी बारावीनंतर समाजकारणात हे सामाजिक कामं करायला लागलो. तर मग असे करता करता बी ए झाल्यानंतर मी सरकारी किंवा एखादी चांगली नोकरी करण्याचा प्रयत्नच सोडून दिला. आजपर्यंत मी कुठे अप्लायसुद्धा केलेलं नाही की आपल्याला एखादी नोकरी करावी आणि आपलं घर सांभाळावं. त्याच्यामुळं तसं बघितलं तर माझे आई वडील तसंच घरातील इतर नातेवाईक माझ्यावर खूप नाराज होते. त्याच्यामुळं मी घरात काही जास्त प्रतिष्ठित व्यक्ती नव्हतोच आणि अशा कारणाने जास्त काही घरी राहत नव्हतं. इकडली तिकडं समजा कुणाचं काय दवाखान्याचं वगैरे काम असेल तर सहा महिने मी बाहेर असायचो. त्याच्यामुळं घरची भेट म्हणजे ही क्वचितच असायची. आता तर हे माझा प्रयोग सक्सेस झाला म्हणजे मला नेहमी घरी असावं लागतं. परंतु ह्याच्यापूर्वीचा माझा बॅकग्राऊंड जरा वेगळा होता. वर्षातील 3-4 महिने तरी मी बाहेरच असायचो. कुठल्या एखाद्या दवाखान्यात किंवा एखाद्याचं काही सरकारी काम असेल तिकडं हे तिथं मी गुंतून असायचो. मग ह्या फावल्या वेळात जो मला वेळ भेटेल त्याच्यात मी ही कल्पना साकारली आणि रात्री हे संशोधन करून ही जागा अशी आहे की मी इथं रात्री 1-2 वाजेपर्यंत मी कधी पण बसून ह्याचा विचार करत बसायचो आणि त्याच्यानुसार मी कच्चा माल हे सायकलचं रिंग्स वगैरे आणि इतर आपल्याला इथे दिसतात त्याप्रमाणे सगळ्या वस्तू तयार केल्या आणि हे संशोधनाला सुरुवात केली. पहिल्यांदा असं झालं की हे संशोधन करताना आपल्याला इतर आपले जर साथीदार जवळ असतील तर विचार करण्याची माणसाची शक्ती खुंटते. त्याप्रमाणे मी कधी कुणाला एकत्र घेऊन कधी हा विचार केलेला नाही आणि त्यासाठी जर एकांत शोधायचं असेल तर ह्या जागेपेक्षा दुसरा एकांताची जागा दुसरी आमच्या गावात तरी नाही आहे. त्याच्यामुळे मी इथं तासन तास रात्री बेरात्री बसून राहायचो. एकदा तर काय बरेच प्रसंग असे आलेत की दिवसा समजा मी एकांतात कुठेतरी बसून असायचो आणि इथून जशी पायवाट दिसते त्याप्रमाणे कुणी रस्त्यातून आले तर मला वेळा म्हणून समजून पळून जायचे आणि इतर पुस्तकं वगैरे हातात असायची ती चिंतन मनन वाचन वगैरे चालू असायचे. त्यामुळे काही लोकांनी तर असा पण विचार केला की हे नेमकं काय भूताचा तर काही प्रकार झालेला नाही ना. त्याच्यामुळे मला काही लोकांनी ऐकून पण दाखवली की जास्त शिक्षण घेऊन हा कमलाकर विडा झाला की काय असे संबोधनं पण मी ऐकून घेतली. पण माझी एक अशी वृत्ती आहे की मी कुणाला माझ्या टीकेचं उत्तर मी कोणाला कधी दिलेलं नाही. माझी किती पण खिल्ली उडवली तरी मी त्याला सहसा कधी प्रत्युत्तर दिलेलं नाही. त्याच्यामुळे जी बोलणारी तोंड होती ती आपोआप बंद झाली आणि मी हे स्ट्रक्चर जवळजवळ 7-8 वर्षापासून त्याच्यावर संशोधन करून मध्येच ही सामाजिक कार्य येतात त्याच्यामुळं त्याच्यात खंड पडत होता. त्याच्यानंतर गेले 8 महिन्यापासून मी तब्बल त्याच्यावर जीवापाड मेहनत घेऊन आणि
इथे ह्या जागेवर सगळे प्रयोग करता करता ते सगळे यंत्र तोडून जोडून परत जोडून असे करून कितीतरी पार्ट्स मी त्याचे तोडलेले असेल आणि परत ते जोडता जोडता जवळजवळ 20 किलोच्या आसपास माझं भंगार जमा झालं असेल आणि अशा प्रकारे ते आज छोटंसं गाव आहे ना, पण ते विना इंधन उपसा करणारे पाणी उपसा करणारे यंत्र मी साकार करण्यात मला यश आले.